सोलापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील सांगवी चौक या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरपाली सराटीमध्ये चालू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाला सर्व समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी लासूर स्टेशन येथून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागपूर मुंबई हायवे येथील सांगवी चौक या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ चौकात 1.5 ते 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आंदोलकांनी सत्ताधारी विरोधात घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. यावेळी आंदोलनाला मुस्लिम बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शवला असून या ठिकाणी सर्व समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासूर स्टेशन येथील सांगवी चौकात शिल्लेगाव पोलिसांच्या वतीने ट्रॅफिकचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनाप्रसंगी मराठा आंदोलक महेश गुजर, संतोष आढाव, संतोष जाधव, मोहसिन बागवान, राजू श्रीखंडे, नितीन कांजणे, सिराज मिर्झा, नगरसेवक मोहसिन बागवान, जावेद बागवान, शाहरुख शेख, सलीम शहा, आतिफ शेख आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अरे लोकांना लाईट सुद्धा करत नाही. महेश भाऊला काही गरज आहे का आरक्षणाची? तर नितीन भाऊला नाही अण्णा भाऊलाच गरज आहे का आरक्षणाची? किंवा तरंगे पाटील येतात त्यांनाच गरज आहे का आरक्षणाची? सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सरकार आपल्या विरोधात गेलेलं आहे. सरकार आपल्या बातम्या दाखवत नाही. जे बातम्या दाखवतं त्यांना दाखवू देत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात युवा मंडळांनी आपल्या युवा मित्रांनी जास्तीत जास्त सोशल मीडिया हातात घेऊन तरंगे पाटलाचा प्रत्येक आरक्षणाचा प्रत्येक मुद्दा काय असेल सगळं प्रत्येक गावागावामध्ये खेड्यामध्ये सगळीकडे पसरावं. आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या शासनाला एकच सांगणं आहे की मनोज तरंगे पाटील यांना काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आज सर्वात जास्त कोणाचं कुठे लक्ष असेल तर सर्व काही धर्मांत फक्त मनोज तरंगे पाटील यांच्याकडे लक्ष आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागला तर शासनाला सांगतो आम्ही तर सर्व इथले कार्यकर्ते आहोत, सर्वांना माहिती आहे, आम्ही तर लांबच राहू पण सर्वसामान्य जनता याला या आंदोलन. प्रतिनिधी रमेश नेटके, एनटीव्ही न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.